नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो अधिक महिन्यात जावयाला कोणत्या शुभ दिवशी वान द्यावे अधिक महिन्यातले शुभ दिवस नक्की जाणून घ्या मित्रांनो अधिक महिना सुरू झालेला आहे अठरा जुलै मंगळवारच्या दिवसापासून अधिक महिना सुरू झालेला आहे मित्रांनो या अधिक महिन्यात जावयाला वान दिले जाते तसा तर संपूर्ण अधिक महिना हा शुभ मानला जातो परंतु अधिक महिन्यात सुद्धा काही असे शुभ दिवस येतात ज्या दिवशी आपण जावयाला वान दिले किंवा गरीब व्यक्तीला आपण दान दिले तर नक्कीच शुभ फळाची प्राप्ती होते सुख समृद्धी घरात नांदते लक्ष्मीचे आगमन आपल्या घरात होते आता हे शुभ दिवस कोणते तर मित्रांनो जावयाला तुम्ही कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष या दोन्ही पक्षांमध्ये वान देऊ शकतात किंवा कोणत्या गरीब व्यक्तीला दान देऊ शकतात कृष्ण पक्ष किंवा शुक्ल पक्ष दोन पक्ष प्रत्येक महिन्यात येतात आता शुक्ल पक्ष असू द्या किंवा कृष्ण पक्ष असू द्या त्यातली चतुर्थी ही सगळ्यात मोठी शुभ मानली जाते चतुर्थीचा दिवस मग या चतुर्थीच्या दिवशी तुम्ही अधिक महिन्याच्या चतुर्थीच्या दिवशी तुम्ही जावयाला वयाला देऊ शकतात त्यानंतर पंचमीचा दिवस सप्तमीचा दिवस अष्टमीचा दिवस नवमीचा दिवस दशमीचा दिवस एकादशीचा दिवस त्रयोदशीचा दिवस चतुर्दशीचा दिवस आणि पौर्णिमेचा दिवस हे आहेत शुभ दिवस तारखानुसार नाही तर पंचमी सप्तमी अष्टमी नवमी दशमी एकादशी त्रयोदशी चतुर्दशी आणि पौर्णिमा या तिथीनुसार तुम्ही जावयाला वान द्यावे आणि या तिथी कृष्ण पक्षात सुद्धा येतात आणि शुक्ल पक्षात सुद्धा येतात कृष्ण पक्ष पंधरा दिवसांचा असतो शुक्ल पक्ष पंधरा दिवसांचा असतो प्रत्येक पंधरा दिवसामध्ये पंचमी सप्तमी अष्टमी नवमी दशमी एकादशी त्रयोदशी आणि चतुर्दशी हे येत असतात आणि पौर्णिमा येत असते तर तुम्हाला सगळ्यात जास्त शुभ दिवस हवा असेल तर तो असतो पंचमीच्या चतुर्थीच्या एकादशीच्या आणि पौर्णिमेचा तर तुम्ही सुद्धा या शुभ तिथीला जावयाला वान देऊ शकतात किंवा गरीबाला दान देऊ शकतात तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद